तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा एक्झाम वन फ्री एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व मित्रांचं परत एकदा हार्दिक स्वागत. आज महा एक्झाम वन बॅच क्रमांक 4 आज आपली लसावी मसावीची बॅच होणार आहे. आणि आपलं जे टार्गेट आहे विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2020 व महाभरती 2020. आपण विद्यार्थ्यांच्या प्रचंड आग्रह असतो महा एक्झाम वन यूट्यूब चॅनलवरती गणित, मराठी, बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण सुद्धा प्रत्येक विषयाच्या मजेशीर ट्रिक्ससह व्हिडिओ अपलोड करणे चालू केलेले आहे, ते पण 8 मार्च पासून. या आधीचे तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर कृपया व्हिडिओ बघून घ्यावा. आणि आपण स्पेशल RS अग्रवाल बॅच सुद्धा चालू करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजची लसावी मसावीची जी बॅच होणार आहे, यामध्ये काही बेसिक गोष्टी आपण घेणार आहोत. जरी बऱ्याच लोकांच्या ह्या गोष्टी झाल्या असल्या, पण आपला प्रयत्न आहे जो व्यक्ती कमजोरातला कमजोर व्यक्ती असेल, ज्याने परीक्षेला अभ्यासाला आता सुरुवात केली असेल, तेव्हा सुद्धा आपल्या व्हिडिओमधून मागं राहायला नको. म्हणून आपण काहीतरी बेसिक समजून घेऊया. बघा, 12 व 14 लसावी, 7 व 13 लसावी, 5 व 7 लसावी. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, लसावी म्हणजे लहानात लहान संख्या आणि मसावी म्हणजे मोठ्यात मोठी संख्या. महत्तम सामायिक विभाजक आणि लघुत्तम सामायिक विभाजक हे आपण जवळपास आपल्या 10व्या वर्गापर्यंत सुद्धा शिकलेलो असेल. आज तेच प्रकरण आपल्याला डबल शिकायचं आहे. बघा, 12 व 14 लसावी, तर लसावी काढण्याच्या विद्यार्थी मित्रांनो 3 पद्धती आहे. एक आहे भाग पद्धती, एक तुम्ही अवयव पाडून सुद्धा करू शकता, आणि सरळ सरळ असं बघू शकता की दिलेल्या संख्यापैकी अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येला दिलेल्या संख्यातून सर्व संख्येतून भाग जाणार आहे. त्या 3 पद्धतीनं आपण लसावी काढू शकतो. पण विद्यार्थी मित्रांनो, माझ्या म्हणण्यानुसार तर तुम्ही भाग पद्धतीने कधी LCM घेत असाल तर नक्की तुम्हाला परीक्षेत काही सेकंदात LCM काढता येतो. आज तेच पद्धत आपण इथे बघणार आहोत. बघा, 12 व 14 लसावी. आता 12 व 14 लसावी काढायला गेलो आपण, तर अशी कोणती संख्या आहे की ह्या दोन्ही संख्येला भाग जाईल? तर आपण म्हणू 2 अशी संख्या आहे की ह्या दोन्ही संख्येला भाग जाऊ शकतात. आता बघा, 2 एक 2, 2 सक 12, 2 7 14. आता कोणती संख्या अशी आहे का की ज्या संख्येला त्या संख्येशिवाय कोणत्या संख्येने भाग जाणार नाही? या संख्येला 2 जातो पण या संख्येला जाणार नाही, म्हणून आपलं गणित इथं स्टॉप करायचं. बघा तर विद्यार्थी मित्रांनो, आता गुणाकार करायचा, 2 × 6, 6 × 7, म्हणजे इथं काय होईल, 7 सक 42 आणि 42 × 2 किती? तर 84. आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल विद्यार्थी मित्रांनो 84. तर 12 व 14 लसावी किती? तर 84. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण बघूया 7 व 13 लसावी किती. 7 व 13 लसावी किती? आता बघा, परत त्याच पद्धतीनं आपल्याला 7 व 13 घ्यायचे आहे, ठीक भाग पद्धतीनं. आता मला सांगा, 1 शिवाय अशी कोणती संख्या आहे का या दोन्ही संख्येला भाग जाणार म्हणून? तर नाही. 1 शिवाय कोणती आहे का? नाही. तर मग सरळ सरळ याचा 2 याचा 13 7 किती? तर 91. या प्रश्नाचं विद्यार्थी मित्रांनो उत्तर होऊन जाईल 13 7 किती? तर 91. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, समोरचा प्रश्न आहे, 5 व 7 लसावी काढा. 5 व 7 लसावी काढायचा आपल्याला. आता बघा, 5 व 7 लसावी कसा काढायचा? बघा, हा 5 आहे भाग पद्धतीनं, ठीक 5 व 7 LCM घ्यायचा आपल्याला. मला सांगा, या संख्येशिवाय कोणती संख्या आहे का की ज्या संख्येला भाग जाईल म्हणून? तर नाही. 1 शिवा, तर 1 आहे विद्यार्थी मित्रांनो, 5 7 35, सरळ सरळ याचा लसावी होऊन जाईल. आता मसावी म्हणजे काय? तर ज्या पद्धतीने आपण मसावी सुद्धा बघितला ते, इथं 12 व 14 मसावी कधी आपल्याला काढा लावला तर मसावी सुद्धा इझिली काढता येतो. आता इथं 12 आहे, इथे 14 आहे. आता मसावी कसा काढायचा? तर अशी कोणती संख्या आहे की ज्या दोन्ही संख्येला भाग जाईल? ठीक या आधीच्या प्रमाणेच 2 घेऊ आपण, 2 एक 2, 2 सक 12 आणि 2 7 14. आता कोणती संख्या आहे नाही म्हणून सरळ सरळ ही संख्या मसावी झाली, म्हणजे 2 हा मसावी आणि या सर्व संख्येचा गुणाकार म्हणजे किती? तर 84 लसावी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचं आपलं संपूर्ण प्रकरण हे डिपेंड राहणार आहे. एक अधिक पद्धत असते सरळ सरळ, अशी कोणत्या संख्या घ्यायची की ज्या संख्येला दिलेल्या संख्या सर्व संख्येने भाग जाईल, ते सुद्धा पद्धत आपण समोर बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या स्टेपवरती जाऊया.
कोणत्या लहानात लहान संख्येस 15, 12, 20 व 27 ने पूर्ण भाग जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, आता समोरची टेप आहे, थोडस वरच्या लेवलचं आहे पण एकदम सोपी आहे. बघा, ठीक भाग पद्धतीने आपल्याला एलसीएम घ्यायचा आहे. एलसीएम घेण्यासाठी असं आखून घ्या, बघा 12 आहे, 15 आहे, 20 आहे आणि 27 आहे. आता बघा, कोणत्या लहानात लहान, इथं एक शब्द समजून घ्या, कोणत्या लहानात लहान संख्येस 12, 15 व 27 ने पूर्ण भाग जातो? म्हणजे तुमच्या इथं लक्षात येईल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर कधी उत्तरामध्ये लहानात लहान म्हटलं तर लसावी घ्यायचा, आणि मोठ्यात मोठी म्हटलं तर मसावी घ्यायचा. आणि हीच ट्रिक विद्यार्थी मित्रांनो तुमच्या संपूर्ण प्रकरणासाठी कामात पडणार आहे. जर तुम्हाला मोठ्यात मोठी म्हटलं तर मसावी काढायचा, आणि लहानात लहान म्हटलं तर लसावी काढायचा. याच्यावरच तुमची संपूर्ण ट्रिक विद्यार्थी मित्रांनो डिपेंड राहणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो आता सुरुवात करूया. आता आपल्याला लहानात लहान म्हटलं आहे म्हणजे आपल्याला इथं लसावी काढायचा आहे. आता दिलेल्या संख्यापैकी अशी कोणती संख्या आहे की या तिन्ही चार संख्येला भाग जाणार? तर अशी चार संख्येला भाग जाणाऱ्यापैकी नाही आहे. मग तीन संख्येला भाग जाऊ शकतो ते म्हणजे कोणती संख्या? तीन घेऊ विद्यार्थी मित्रांनो आपण. 3 × 3, 3 × 4 = 12, 3 × 5 = 15, 20 भाग जात नाही. म्हणून अशा वेळेस काय करायचं, 20 हा जच्या तसाच लिहून ठेवायचा. आणि 3 × 3, 3 × 9 = 27. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता अशी कोणती संख्या या दोन सर्व संख्येला भाग जाईल? तर असं म्हणण्यासारखं नाही, 4 सुद्धा जातो आणि 5 सुद्धा जातो. आपण आता मोठ्यात मोठी घेऊ, उत्तर आपल्याला लवकर काढायचं आहे. 5 × 5, 5 भाग देऊ. आता 5 ने 4 भाग जाणार नाही म्हणून 4 जातो तसा ठेवायचा. 5 × 5, 5 × 20 आणि हा 9 परत जातो तसा. आता अशी कोणती संख्या आहे? 4 आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 4 × 4 हा एक, 4 × 4 आणि 9 जातो तसा. आता या सर्व संख्याचा काय करायचा आहे तो गुणाकार. बघा, 9 × 5, 5 × 3 = 15 आणि 15 × 4 = 60 आणि 60 × 9, 9 = 54, 540 या प्रश्नाचं विद्यार्थी मित्रांनो उत्तर होऊन जाईल आपलं. तर ती लहानात लहान कोणती संख्या आहे की या सर्व संख्येने भाग जातो? तर 540. विद्यार्थी मित्रांनो आपलं गणित एकदम बरोबर आहे. त्यानंतर बघा समोरचा प्रश्न, 6, 9, 12 या संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास 1 उरणार आहे? म्हणजे इथं काय म्हटलंय, या ज्या संख्या दिलेल्या आहे 6, 9, 12 या संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस, म्हणजे आपल्याला काढायचं काय, इथं लहानात लहान म्हटलं तर लसावी आणि मोठ्यात मोठी म्हटलं तर मसावी, आणि कोणी कोणती पद्धत वापरायची आहे, भाग पद्धत, जेणेकरून आपलं उत्तर तुम्हाला 5 सेकंदात सुद्धा सोडवता येते. हे गणित तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही बिलकुल गणिताला घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे. फक्त गरज आहे तुमच्या छोट्याशा सपोर्टची. विद्यार्थी मित्रांनो आपलं चॅनल जेवढ्या जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्याकडून होईल तेवढं काम तुम्ही करा, तुमचा छोटासा सपोर्ट म्हणून. तर बघा, 6, 9, 12 या संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी 1 उरते? लहानात लहान म्हटलं आहे म्हणजे तुम्हाला इथं काढायचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर एलसीएमच काढायचं आहे. आता बघा भाग पद्धतीनं कसा निघेल, 6, 9 आणि 12 अशी कोणती संख्या आहे का ज्या तिन्ही संख्येला भाग जाईल? तर 3 आहे. आपण 3 घेऊ, 3 × 3, 3 × 2 = 6, 3 × 3 = 9, 3 × 4 = 12. आता कोणती संख्या आहे, आता 2 जाईल, 2 × 2 हा 3 जच्या तसा ठेवला आणि 2 × 2 = 4. परत काय करायचा, 3 × 2 = 6, 37 × 18 आणि 18 × 2 = 36. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 36 तसं सुद्धा काढता आलं असतं, पण आपण काढून यासाठी दाखवतोय की विद्यार्थ्यांना, बऱ्याच लोकांना ही पद्धत सुद्धा कठीण वाटते, म्हणून त्यांच्यासाठी जर कधी गणित सरळ 36 घेतलं तर विद्यार्थी मित्रांनो 36 कसं येते घ्या, 12 × 36 ठीक याच पद्धतीचं, 12 × 12 6 × 6, 6 × 6 = 36 हा ए झाला, हा बी झाला, हा 9 × 4 = 36 आणि 12 × 36 असं सुद्धा आपल्याला गणित काढता आलं असतं विद्यार्थी मित्रांनो. तरी सुद्धा मी तुम्हाला इझिली काढून दाखवतो आहे. यानंतरच्या स्टेपवरती जाऊया.
अशी हे इझिली स्टेप तुम्ही काढू शकत होते. प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, दोन संख्यांचा लसावी 192 व मसावी 16 आहे, त्यापैकी एक संख्या म्हटलेला आहे, त्यापैकी एक संख्या 64 तर दुसरी संख्या कोणती? विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं असं गणित आहे, याचं एक सूत्र लिहून घ्या तुम्ही. लसावी गुणेला मसावी भागेला एक संख्या ऑब्लिक दुसरी संख्या. आता एक गोष्ट लक्षात घ्या, प्रश्नामध्ये जर लसावी आणि मसावी दिले असेल तर खालीलपैकी कोणती एक संख्या दिली राहील? एक तर दुसरी संख्या दिली राहील किंवा पहिली संख्या दिली राहील. पण प्रश्नामध्ये अशा वेळेस कोण्या वेळेस बऱ्याचदा प्रश्नामध्ये दोन संख्या दिलेल्या असेल आणि त्यांनी एक लसावी किंवा एक मसावी दिला असेल तर आपल्याला दोन संख्या दिल्यानंतर लसावी किंवा मसावीपेक्षा कोणती गोष्ट काढण्याची गरज असते. ठीक याच पद्धतीने गणित काढायचं असते. जर लसावी मसावी एकाच वेळेस प्रश्नात दिला असेल तर लसावी मसावी गुणाकारात घेऊन घ्यायचं आणि एक संख्या भागाकारात घ्यायची. आणि जर कधी प्रश्नामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही पहिली संख्या आणि दुसरी संख्या दिली असेल तर भागाकारात लसावी किंवा मसावी घ्यायचा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो नेमकं काय करायचं. तर आता बघा, लसावी दिला 192 आणि मसावी दिला आहे 16, एक संख्या दिली आहे 64 तर दुसरी संख्या काढायची कशी? तर एकदम इझी आहे. बघा 192 गुणेला 16 भागीला किती तर 64. 16 × 16 = 64. 4 × 4 = 16. किती उरले विद्यार्थी मित्रांनो? 3 उरले. वरून किती घेतला? तर 2 घेतला. 4 × 4 = 8 = 32. म्हणजे दुसरी संख्या किती होईल विद्यार्थी मित्रांनो? तर 48. अतिशय सोपी असं गणित होतं विद्यार्थी मित्रांनो. भागाचं कसं ते तुम्ही बघितलं असेल. 4 × 4 = 4 आपण 4 सुद्धा भागल्या जाऊ शकतो. इझी असा भागाकार आहे. तुम्हाला भागाकारामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मला नक्की कमेंट करा. मी भागाकार याच्यापेक्षा सुद्धा खूप लहान लहान भागाकार घेतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मेहनत घेण्यास मी तयार आहे. फक्त तुम्ही तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुमचे नक्की प्रश्न सॉल्व होतील. आणि तुम्हाला मराठीवरती कोणता टॉपिक पाहिजे, इंग्रजीचा कोणता टॉपिक पाहिजे, बुद्धिमत्तेचा कोणता टॉपिक पाहिजे, तुमचा टॉपिक सांगा, मी तीच तो टॉपिक इथे लवकरात लवकर घेऊन येईल. बघा तर विद्यार्थी मित्रांनो, समोर तो गणित बघूया. त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा असा प्रश्न आहे, थोडीशी वरच्या लेवलचा बघू. अशी तीन अंकी संख्या लहानात लहान, बघा काय म्हणते. तीन अंकी संख्या लहानात लहान की जिला 5, 7 व 14 ने भागल्यास प्रत्येकी 3 उरतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं असं गणित आहे. आता बघा, तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सूचना, मी टेलिग्रामवर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला होता की प्रश्नामध्ये पोलीस भरतीची टेस्ट सिरीज घ्यायची का व महाभरतीची टेस्ट सिरीज घ्यायची का. बऱ्याचशा जवळपास 50% विद्यार्थ्यांनी असं म्हटलं की टेस्ट सिरीज घ्या. आणि मी पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना वेगळा प्रश्न विचारला होता की पोलीस भरतीची प्राईस किती ठेवायची टेस्ट सिरीज 5 पेपरसाठी. तर बरेच विद्यार्थी 100 म्हणत होते, कोणी 70 म्हणत होतो, कोणी 50 म्हणत होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका, मी 100 रुपये 70 रुपये तुमच्या 5 पेपरसाठी घेणार नाही आहे. तुम्ही बिंदास्त राहा, फक्त तुमची एकदम कमीत कमी पैशामध्ये आपण टेस्ट सिरीज देणार आहोत. तुमची फक्त गरज आहे, तुमचा सपोर्ट असाच ठेवा. आणि व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पाहत चला, तुम्हाला अतिशय महत्त्वाचे असे बेनिफिट देणारे व्हिडिओ होणार आहे. कारण की महाभरती 2020 आपल्याला क्रॅक करायची आहे आणि त्याचबरोबर पोलीस भरती 2020 सुद्धा आपल्याला वर्दी मिळवायची आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, तीन अंकी लहानात लहान संख्या म्हणते जिला 5, 7 व 14 ने भाग जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एलसीएम काढायला सांगितलं होतं मी 5, 7, 14. बघा आता अशी कोणती लहानात लहान संख्या आहे, आपण 5 देऊ नये कारण की 5 भाग जाणार नाही, म्हणून 7 देऊ. 7 5 भाग जात नाही म्हणून आपण 5 जच्यात असा लिहून ठेवू. 7 × 7 आणि 7 × 2 = 14. आता अशी कोणती संख्या आहे का? तर नाही. सरळ सरळ याचा काय करायचा गुणाकार? 5 × 7 = 35 आणि 35 × 2 किती? तर 70. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर किती होईल? तर 70. आता बघा, प्रश्न आपलं उत्तर झालं का? तर नाही. काय म्हणते? अशी लहानात लहान तीन अंकी संख्या, हे बघा,
अशी लहानात लहान तीन अंकी संख्या, पण ही संख्या फक्त दोन अंकी आहे, आपल्याला तीन अंकी विचारली म्हणून याची दुप्पट मारायची 140 होईल. काय म्हणतात, प्रत्येक वेळेस किती उरतात, तर तीन उरतात, म्हणून त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तीन हे प्लस करावं लागेल, म्हणून 143 या प्रश्नाचं उत्तर होऊन जाईल. त्यानंतरचा प्रश्न बघा, काय केलं आपण, तीन अंकी संख्या विचारली लहानात लहान म्हणून पहिले लसावी काढला, आणि लसावी काढला, लसावी आपला 70 आला, पण 70 ही दोनच अंकी संख्या आहे, आपल्याला प्रश्नामध्ये तीन अंकी संख्या विचारली आहे म्हणून 70 आपण दुप्पट मारली, आणि काय म्हणते प्रत्येक वेळी तीन उरत होते म्हणून आपण तीन त्यामध्ये मिळवले, तर 143 आलो. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपण सुद्धा इथे घेऊया. आता बघा, अशी लहानात लहान संख्या शोधून काढा जिला 12 भागल्यास 5 उरते, 18 भागल्यास 11 उरते, व 24 भागल्यास 17 उरते. आता बघा काय म्हणतंय, 12 भागल्यास 5 उरते, 12 - 5 ते किती 7, ठीक आहे, 18 भागल्यास 11 उरते, म्हणजे 18 - 11 तर किती 7च, आणि 24 भागल्यास सुद्धा 24 सुद्धा भागल्यास 17 उरते, म्हणजे किती 7च. आता हे 7 आपल्याला पूर्ण उत्तर देऊन जाणार आहेत. आता बघा याचा काळ आता एलसीएम 12, 18 आणि 24 काळाचा एलसीएम, 12, 18 आणि 24 एलसीएम काढला, अशी कोणती संख्या या तिन्ही संख्येला भागा जाणार, तर 6, 7 × 12, 7 × 18, 7 × 24, 2 × 1, 2 × 3 = 4. आता कोणती संख्या नाही म्हणून 7 × 12 घ्यायचे, 12 × 3 = 36 आणि 36 × 2 = 72. आता काय म्हणत होतो, प्रत्येक वेळेला किती उरत होते, 7च उरत होते, म्हणून 7 काय करायचं, यामधून मायनस करायचं, आणि 72 मधून 7 काढायचं असेल, आपण 10 घेऊ हातचे, आणि 12 तून 7 गेले तर 5 राहिले, परत 1 हातचा देऊन देऊ, 7 मधून 1 गेला तर किती उरले, 6, म्हणजे या प्रश्नाचं विद्यार्थी मित्रांनो उत्तर किती होईल, तर 65. तर अशी कोणती संख्या आहे जिला 12 भागल्यास 5 उरते, आणि 18 सुद्धा भागल्यास 11 उरते, आणि 24 सुद्धा भागल्यास 17 उरते, तर ती संख्या विद्यार्थी मित्रांनो 65. काय केलं आपण, सर्वांचा एलसीएम काढला, पहिले तर वजाबाकी केली, 7 उरत होते दरवेळेला, आणि एलसीएम काढून ती 7 ही संख्या वजा केली, सरळ सरळ उत्तर आलं ते म्हणजे 65. आता तर विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न आजच्या व्हिडिओमधला, 200 जायची व 175 गुलाबाची फुले आहेत, त्यांचे सारखीच फुले असणारे हार तयार करायचे असल्यास प्रत्येक हारात किती जास्तीत जास्त फुले बसणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपं असं गणित आहे, तुम्हाला याआधी पण सांगितलं मी, कमीत कमी म्हणजे लसावी, जास्तीत जास्त म्हणजे मसावी. आता लहानात लहान म्हणजे तुम्ही लसावी समजता, आणि मोठ्यात मोठी म्हणजे मसावी, सेम तेच कंडिशन इथे फॉलो करायची आहे. बघा जास्तीत जास्त म्हटलेलं आहे म्हणजे इथं आपल्याला काय काढावं लागेल, तर मसावी काढावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो मसावी कसा काढसाल, तर बघा 200 आणि किती आहे 175. आता अशी कोणती संख्या आहे या संख्येला भाग जाणार, आपण घेऊ विद्यार्थी मित्रांनो 25, कारण 25 200 सुद्धा भाग जातो आणि याला 175 सुद्धा भाग जातो. आता बघा 25 × 25, 25 × 8 = 200 आणि 25 × 7 = 175. आता कोणती संख्या अशी आहे का की दोन्ही संख्येला भाग जाणार, तर नाही, म्हणून आपला मसावी जे होईल 25, तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 25 होणार आहे. तर जास्तीत जास्त हारात किती फुलं बसणार आहेत, 25 फुलं एका हारात जास्तीत जास्त बसणार आहे. विद्यार्थी मित्रांनो 20 तारखेपासून आपण जे टेस्ट सिरीज घेणार आहोत त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा चालू करणार आहोत लवकरात लवकर, आणि आपला 1 एप्रिलला पहिला पेपर होणार आहे, आणि 20 एप्रिलपर्यंत आपले पूर्ण 5 पेपर आटोपले पाहिजे, अशा पद्धतीनं माझी तयारी चालू आहे, माझी टीम त्या गोष्टीवर संपूर्ण तयारी करत आहे, तुमच्यासाठी जबरदस्त पेपर बनवणे चालू आहे. आणि प्रत्येकानं टेस्ट सिरीज परचेस करा आणि अनुभव घ्या कशा पद्धतीनं पेपर येणार आहे. सेम पेपर पॅटर्न आज आपल्याजवळ जे महाभरतीची न्यूज आहे की पेपर ऑफलाईन होणार, त्या अनुषंगाने आज नवीन डिसिजन आम्ही घेतलं की त्याच पद्धतीने आपली संपूर्ण टीम सुद्धा महा एक्झाम वन यूट्यूब चॅनलची काम करत आहे, आणि त्याच पद्धतीनं संपूर्ण टीम तुमच्यासाठी पेपर तयार करत आहे जेणेकरून पेपरमध्ये 100% बेनिफिट मिळावं. विद्यार्थी मित्रांनो उद्या यापेक्षा
हार्ड लेवलचा आपण काळकाम वेग हे जे आहे लसावी मसावी यावरचा आपण चॅप्टर घेऊन येणार आहे फुल आर एस अग्रवाल लेवलचा. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण 20 तारखेपासून रजिस्ट्रेशन चालू करत आहोत, त्याचं पैसे जे आहे तुम्हाला उद्याच्या बॅचमध्ये सांगण्यात येईल. फक्त आपण जवळजवळ 50-60-70 रुपये जे काही टेस्ट सिरीज पाच पेपरची आपली सिरीज असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय.